आदरणीय पक्षप्रमुखांना करण्याचं काम केलं होतं, पण तो एकमेकांशी बोलणं झालं नाही. आज त्यांचं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींबरोबर बोलणं झालेलं आहे. कसं आहे, तिढा हा असं म्हणता येणार नाही. त्याला कारण असं आहे, जोपर्यंत चर्चा होते तोपर्यंत ती चर्चा राहते, पण पक्ष म्हणून घेऊन ही सीट आम्हाला मिळावी म्हणून आम्ही आग्रहतो. आणि आम्हाला मिळाल्यानंतर राहुल कलाटे जसे उमेदवार होते तसे अजून इच्छुक पण उमेदवार होते की बिनविरोध व्हावी म्हणून काहींनी इच्छा प्रकट केली होती. बिनविरोध का नाही झाली त्याच्याही बाबतीत सर्व चर्चा करण्याचं काम झाला होता, आणि म्हणून मला असं वाटते की त्याच्याबद्दल आता तो मुद्दा राहिला नाही. आज मी स्वतः आमचे शहर प्रमुख आणि आमचे पक्षातले प्रमुख माजी आमदार चाबूसकरजी सुलभाताई आम्ही ही सर्व जी आहोत, आणि विशेषतः पक्षातले काही दुसरे प्रमुख पदाधिकारी पण आहेत. राहुलजी पण हे आमच्यात प्रवाहामधून राहिलेले आहेत, आमच्या विचारानेच आजपर्यंत ते काम करत आलेले आहेत, आणि म्हणून आपल्यातलं एक सहकारी जी समजूत घालावी आणि कुठेतरी त्यांचा पुढचा राजकीय भवितव्य अंधारमय होऊ नये म्हणून अशी आग्रही विनंती करून घेऊन आम्ही सर्वांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. आता ते सर्व तपशील देणं उचित होणार नाही काय चर्चा झाली नाही झाली, पण दुसरी गोष्ट ही महत्त्वाची आहे की पक्षप्रमुखांचा पण मी निरोप घेऊन स्वतः आलो होतो. पक्षप्रमुखांनी पण त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही तरुण आहात, ठीक आहे, ह्या याच्यामध्ये काही जरी झालेलं असेल तरी देखील महाविकास आघाडीचे एक नेते नात्याने ते असतील किंवा त्यांच्याबरोबर इतर सर्व पक्षातले जे इतर पक्षातले जे पण नेते असतील सर्वजण एक हमी घेऊन पुढे तुम्हाला भविष्य काळामध्ये कशा ना कशा प्रकारे राजकीय दृष्टिकोनातून कसं तुम्हाला मदत करता येईल हे करण्याची देखील आपण चर्चा करू शकतो किंवा आपण ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. म्हणून तुम्हाला एक चांगलं राजकीय भवितव्य असल्यामुळे तुम्ही ह्याच्यातून माघार घ्यावी अशी विनंती करण्याचा निरोप देखील आम्ही सर्वांनी त्यांना देण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी स्वतः काल फोन आदरणीय पक्षप्रमुखांना करण्याचं काम केलं होतं, पण तो एकमेकांशी बोलणं झालं नाही. आज त्यांचं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींबरोबर बोलणं झालेलं आहे, आणि मला असं वाटते पुढचं काय असेल तर तेच बोलतील. पण एक गोष्ट नक्की आहे की पक्षप्रमुखांनी पण त्यांना विनंती केलेली आहे. पक्षप्रमुखांनी त्यांचं काय बोलणं झालं तो संवाद हा त्यांच्यामधलाच आहे, पण आम्ही सर्वांनी पक्षप्रमुख सकट आम्ही त्यांना विनंती केली आहे की यामध्ये ह्याचा विचार त्यांनी गांभीर्याने करावं. अर्थात त्यांनी लगेच काय त्याच्यात प्रतिक्रिया पक्षप्रमुखांनाच ऐकून घेतल्यानंतर पक्षप्रमुखांनी पण त्यांना सांगितलं शांत डोक्याने तुम्ही विचार करा आणि या सर्व गोष्टीची कळवा. म्हणून मला अशी अपेक्षा आहे की बाबा या आमच्या सर्वांचा आग्रह त्यांनी ग्राह्य धरून या उमेदवारी म्हणून घेऊन मागे घेण्याचं काम ते करतील. परंतु त्यांचं असं स्पष्ट मत होतं की मी एकटा निर्णय घेऊ शकणार नाही, माझे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व प्रमुख पदाधिकारी आहे, आणि त्यांची तातडीची बैठक एक अर्धा एक तासात लगेच त्यांनी सर्वांना आमच्यासमोरच काही लोकांना फोन केलेत ते बोलून घेऊन त्याच्याबद्दल करतील. आम्ही आशावादी आहोत की ते चांगला निर्णय घेतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारावर राहतील अशी आमची अपेक्षा आहे. दिरंगाई झाली असं वाटत नाही का, शेवटचा दिवस आहे उमेदवार. ऑनलाईन चॅनलला पण एक स्पष्ट सांगितलं की पक्षाने किमान एक सीट तरी लढवलीच पाहिजे होती, आधी लढली पाहिजे होती. पण ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये आपण तीन पक्ष एकत्रित येतो त्यावेळी एक निर्णय होत असतो, त्यावेळी त्या निर्णयाच्या आधीन राहायला पाहिजे. ह्याचा अर्थ असा नाही की पुढे काहीच नाही, पुढे आगामी महानगरपालिका आहे त्या सर्व गोष्टी पण होईल. तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे हा पाठिंबामुळे मिळाली, त्यावेळी तर आम्ही जाहीर पाठिंबा देण्याचं काम केलं होतं राष्ट्रवादीने म्हणून त्यांना मिळाली. तर आम्ही त्यांना सांगतोय की बाबा ते जरी असतं तरी देखील आज ते पक्षामध्ये आमचं काम करतायत. गेले 2 वर्ष आज गटनेते म्हणून घेऊन त्यांनी भूमिका घेतली आहे. या सर्व गोष्टीची चर्चा आमच्या सर्वांच्या स्तरावरती झालेले आहेत. स्वतः संजय राऊतजी एका बैठकीला होत्या, दुसऱ्या बैठकीला परत सुभाष देसाईजी होते, माजी पक्षप्रमुखांबरोबर आणि विशेषतः नीलमताई गोरे यांच्याबरोबर आम्ही सर्वांनीच मिळून घेऊ चर्चा देखील करण्याचं काम आम्ही केलं होतं. पण या सर्व अंतिममध्ये जो निर्णय वरिष्ठ स्तरावर होते त्याला वाटते आमच्याकडनं प्रतिक्रिया देणं हे उचित होणार नाही, आणि तो विषय आता काय राहिला नाही कारण फॉर्म भरलेला आता आज विड्रॉलचा आहे. म्हणून कोणाला मिळाली का मिळाली हा मुद्दा दुवेम आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच पुढे आम्ही सर्वजण काम करतो. नेमका तिढा कुणामुळे हा निर्माण झाल्याचं दिसतंय तुमच्या सगळ्या चर्चेनंतर काय दिसतंय तुम्हाला, कुणामुळे हा तिढा निर्माण झालेला आहे सगळा? कसं आहे, तिढा हा असं म्हणता येणार नाही. त्याला कारण असं आहे, जोपर्यंत चर्चा होते तोपर्यंत ती चर्चा राहते. शेवटी चर्चेचा निर्णय त्याच्यात जर झाला नाही तर त्याच्यात तिढा कोणाचा काय हे आपण बोलू शकत नाही. आता कालपर्यंत प्रेसच्या माध्यमातून आम्ही सीड मागत होतो आणि ही शिवसेनेला सोडलीच पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका होती. त्यावेळी काही जाणकार पत्रकार राहुल कलाटे हे राष्ट्रवादीतून उमेदवार होणार म्हणून जाहीर पण करून टाकण्याचं काम केलं.
त्यावेळी आम्ही पण आश्चर्य व्यक्त करत होतो की उमेदवारी आमच्याकडे जर सीट मिळणार असेल ते आमचे उमेदवार आहेत. आपल्या सर्वांना आठवत असेल की संजय राऊतजी जे पक्षाचे नेते आहेत त्यांनी जाहीर रीतीने त्यांचं नाव घेऊन सांगितलं, असंही नाही का नाही, पण अशा काही गोष्टी होतात. तर तिळा कोणामुळे आहेत, आता जसं दादा बोलले काहींना संशोधन करावं लागेल, तसं हाही एक संशोधनाचा भाग आहे की कोणामुळे हे निर्माण होतं. त्याच्यामुळे हा प्रश्न, मी काय त्याची त्यांच्याशी चर्चा केली नाही, मी काय ती माहिती घेतलेली नाही आहे, कारण मी एका पक्षाचा मी एक संपर्क प्रमुख या नात्याने, उपनेते या नात्याने मी माझ्या पक्षापुरता बोली. आता त्यांची अनौपचारिक अधिकृत अनधिकृत काय चर्चा झाली तर ते सांगतील, जे तो ते इकडेही उपस्थित आहेत ते सांगतील. पण पक्ष म्हणून घेऊन ही सीट आम्हाला मिळावी म्हणून आम्ही आग्रहतो, आणि आम्हाला मिळाल्यानंतर राहुल कलाटे जसे उमेदवार होते तसे अजून इच्छुक पण उमेदवार होते, पण राहुल कलाटे हे प्रेफरन्समध्ये होते हे कोणीही नकारू शकणार नाही. ज्याचा उल्लेख अगोदरच्या पत्रकाराने केलं की गेल्यावेळी त्यांनी एक निवडणूक लढून एवढी मत, आणि आम्हाला मिळाल्यानंतर राहुल कलाटे जसे उमेदवार होते तसे अजून इच्छुक पण उमेदवार होते, पण राहुल कलाटे हे प्रेफरन्समध्ये होते हे कोणीही नकारू शकणार नाही. ज्याचा उल्लेख अगोदरच्या पत्रकाराने केलं की गेल्यावेळी त्यांनी एक निवडणूक लढून एवढी मतं त्यांना लोकांनी दिलेली आहे, तर हाही एक अंदाज आपण बघूनच त्यावेळी उमेदवारी आपण ठरवत होतो. अर्थात हे नाही मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडे गेल्यानंतर आणि राष्ट्रवादीकडे गेलं तर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असावा हे आम्ही ठरू शकत नाही, किंवा आम्ही सल्लेही देऊ शकत नाही, आम्ही बोलू शकत नाही. म्हणून मला असं वाटते त्या प्रश्नावरती मी उत्तर देणं योग्य होणार. आता तुम्ही त्यांनाच विचारा, मी माझी भूमिका पार पाडण्यासाठी आलो आहे. या सर्व गोष्टी जर आपण जर पाहिली तर ह्या याची चर्चा खूप अगोदर झालेली आहे की बिनविरोध व्हावी म्हणून काहींनी इच्छा प्रकट केली होती, बिनविरोध का नाही झाली त्याच्याही बाबतीत सर्व चर्चा करण्याचं काम झाला होता, आणि म्हणून मला असं वाटते की त्याच्याबद्दल आता तो मुद्दा राहिला नाही, कारण निवडणुका होणार आहेत. आज विड्रॉलची 3 वाजेपर्यंत शेवटची वेळ आहे. मला असं वाटते आपण पण वेळ न घालवता त्यांना प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून घेऊन लवकरात लवकर निर्णय माघारीचा त्यांनी घ्यावी ही जी आम्ही विनंती करून गेलो आहे, तर ते बोलतील. धन्यवाद.